शेतकरी मित्रांनो नमस्कार मागील चार पाच दिवसामध्ये आपल्याकडं बिगर मोसमी वळवाचा पाऊस झालेला आहे तर हा जो वळवाचा पाऊस झाला आहे तर हुमनियाळीच्या नियंत्रणासाठी ही अत्यंत चांगली वेळ आहे शेतकरी मित्रो हो, हुमनियाळीचा प्रादुर्भाव साधारणतः ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होतो तर आपल्याला प्रश्न पडला असेल की आतापासून आपण काय नियंत्रण करू शकतो तर शेतकरी मित्रांनो हुमणी आळीचं नुकसान जे आहे ती नुकसान देणारी अवस्था असते आळी अवस्था तर यासाठी आपणाला हुमणी आळीचे जीवनक्रम समजावून घेणे आवश्यक आहे हुमण्याआचा प्रादुर्भाव पिकांच्या वाढीच्या अवस्थेत जसे की फुलोरा व शेंगा अवस्थेच्या वेळेसच जास्त प्रमाणात नुकसान करते हुमणीआळी ज्या ठिकाणी ओलिताची सोय असेल त्या ठिकाणी आपण रासायनिक किंवा जैविक औषधं वापरून याचं नियंत्रण करू शकतो परंतु ती अत्यंत खर्चिक अशी पद्धत आहे परंतु ज्या ठिकाणी पूर्ण पावसावर अवलंबून असणारं क्षेत्र आहे त्या ठिकाणी जर आपण औषध वापरायचा विचार केला तर तिथं ओल जर एवढी कमी असेल तर औषध मोठ्या प्रमाणावर लागू शकते तर हा खर्च कसा कमी करता येईल तर आपण या हुमणी आळीचे जीवनक्रम सोप्या पद्धतीने समजून घेऊया नुकसान करणारी अवस्था असते आळी अवस्था आणि ज्यावेळेस आपल्याला हा वळवाचा पाऊस पडतो तर ही जी आळी असते कोशावस्थेत गेलेली असते वळवाचा व पाऊस पडल्यानंतर कोशावस्थेतून भुंगेरे बाहेर पडतात व हे भुंगेरे आपल्या शेताच्या बांधावर लिंबाचे झाड कडुलिंबाचे झाड जे असते किंवा बाबळीचे किंवा आपण बोराचे तर ह्या झाडावर पाने कुरतडून खातात अर्धचंद्राकृती व सी इंग्रजी अक्षर सी जे आहे त्या पद्धतीने हे पाने खातात तर शेतकरी ज्यावेळेस आपल्या शेतातील झाडे बघतो त्यावेळेस त्याला लक्षात येतं की आपल्या झा ह्या झाडाचे पाने कुणीतरी खात आहे तर हे होमणीचे भुंगेरे आहेत तर हुमणीची आ नुकसान करणारी आळी अवस्था त्या अगोदर असते भुंगेरा अवस्था आणि त्या अगोदर असते कोश अवस्था सध्या जो वळवाचा पाऊस पडला आहे तर मागच्या वर्षी ज्या ज्या राणामध्ये हुमणी आळीचा प्रादुर्भाव होता प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होता त्या त्या शेतामध्ये राणामध्ये हुमणीचे कोश असतील या कोशातून वळवाचा पाऊस पडल्यानंतर हे भुंगेरे बाहेर या झाडावर पाणी खाण्यासाठी येतात व पाने खाण्यासाठी येण्याची त्यांची वेळ जी असते संध्याकाळी दिवस मावळल्यानंतर सायंकाळी सहा ते दिवस उजाडेपर्यंत रात्रभर हे पाने खात असतात व ही पाने खाताना आ, पाने खातानाच यांचे मिलन होते व हे हे मिलन झाल्यानंतर दिवस उजाडल्यानंतर हे भुंगेरे जमिनीमध्ये पुन्हा येतात व एकदा या जमिनीत गेल्यानंतर एक, एक मादी भुंगेरा जवळपास पन्नास ते साठ किंवा पन्नास ते सत्तर अंडी हे जमिनीमध्ये घालतात जर एक भुंगेरा पन्नास ते सत्तर अंडी जमिनीमध्ये घालतो तर ह्यापासून जवळपास पन्नास ते सत्तर आळ्या बाहेर पडतात एकदा का हा ह्या आळ्या जमिनीमध्ये आल्या तर याचं नियंत्रण करणं अत्यंत अवघड होऊन बसतं आणि मोठ्या प्रमाणावर एकदा आपल्या शेतामध्ये आळ्या झाल्या तर याचं व्यवस्थापन करणं अत्यंत खर्चिक होऊन बसतं मग आपण विचार करतो की कोणतं औषध घ्यावं आणि मग ज्या ठिकाणी उलीत असेल त्या ठिकाणी साहजिक आहे औषध खरेदी करू शकतो आपण जैनिक जैविक आणि रासायनिक परंतु ज्या ठिकाणी पूर्णपणे शेती कोरडाओ आहे किंवा पावसावर अवलंबून आहे त्या ठिकाणी मात्र हे औषध वापरणं संयुक्त ठरत नाही आणि मोठ्या पद प्रकारे खर्च येतो हे जर आपल्याला होऊ द्यायचे नसेल किंवा हा जो होणारा धोका आहे हो हा जर टाळायचा असेल तर प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये प्रकाश सापळा बसवायला पाहिजे प्रकाश सापळा विकत घ्यायची गरज नाही शेतकरी आपल्या शेतामध्ये बसू शकतात यासाठी आपल्याला आपल्या शेतामध्ये जे लाईट कनेक्शन आहे त्या ठिकाणी आपल्याला दोनशे वाईब्स म्हणजे दोनशे वॅटचा पिवळ्या रंगाचा जो बल्ब आहे तो घ्यायचा आहे तो बल्ब जमिनीपासून तीन फूट उंचीवर राहील या प्रकारे लटकवायचा आहे आणि त्याच्याखाली आपल्याकडे मोठे टोपले असेल किंवा पाण्याचा हौद असेल किंवा पाण्याची टाकी असेल तर ह्या ह्या बल्बखाली आपल्याला पाणी भरून ह्या टोपल्यामध्ये किंवा हौदामध्ये किंवा टाकीमध्ये पाणी भरून ठेवायचं आहे ह्या पाण्यामध्ये आपल्याकडं उपलब्ध असलेलं कोणतेही कीटनाशक शिल्लक राहिलेलं जे किडनाक कीटनाशक असेल ते ह्यामध्ये टाकायचं आहे तर बल्ब ज्या बल्ब आपल्याला सायंकाळी सहा ते रात्री साडेआठ या वेळेत लावायचं आहे या वेळेत हे भुंगेरे या प्रकाशाकडे आकर्षित होऊन त्या बल्बवर आढळून या पाण्यात पडतील व कीटनाशकाच्या या पाण्यात ते भुंगेरे मरून जातील असे भुंगेरे आपण नष्ट करावेत जर आपण एक जरी भुंगेरा ह्या सापळ्या प्रकाश सापड्यामार्फत अडकवला तर एका भुंगेऱ्यापासून जे साठ ते सत्तर आळ्या तयार होणार आहेत त्या आपण वाचू शकतो तर अशा प्रकारे आपण हुमणी आळीचे अत्यंत कमी खर्चात चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करू शकतो पण यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ही जी मोहीम आहे ही सामूहिक होण्याची गरज आहे है। सर्व शेतकऱ्यांनी एकाच वेळेस एकत्र येऊन ह्या पुढील दोन चार दिवसामध्ये आत्ताच्या आत्ता प्रकारे हुमणी आळीचे व्यवस्थापन करावे असे मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की ह्या व्हिडिओ माध्यमातून आपण जे सांगितलेलं आहे याचा आपण अंमल करून पुढील चार ते पाच दिवसामध्ये चांगल्या प्रकारे हुमणी आळीच्या व्यवस्थापनासाठी ही मोहीम राबवतान अशी आशा करतो आशा व्यक्त करतो